हा कार्यक्रम आहे शहीद जवानांची शौर्य गाथा सांगणारा, हा कार्यक्रम आहे त्यांच्या निस्वार्थ देशप्रेमाची आठवण करून देणारा। शहीद जवानांच्या कुटुंबियांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली, रक्ततिलक आणि मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आलं। यावेळी शहीद संतोष महाडिक यांच्या आईने संतोषच्या आठवणींना उजाळा देत अश्रूंना वाट मोकळी करून दिली, तर शहीद सुनील सूर्यवंशी यांच्या वीरपत्नीने सांगितलेली सुनीलची आठवण दगडालाही पाझर फोडणारी होती। तो नेहमी म्हणायचा, आई तू किती महान आहेस ते तुला माहीत नाही, मला माहीत आहे, ते त्याने सिद्ध करून दाखवलं। तुझी किंमत मला माहिती आहे काय आहे ते, असं तो नेहमी म्हणायचं। हिच्याबरोबर राहायचं होतं, मग ते ट्रेननं गेले, म्हणजे अगोदर त्यांचं ट्रेनचं बुकिंग होतं, तर म्हणले मी ह्यावेळी ट्रेननं नाही जात, विमानाचं बुकिंग करतो, ट्रेनचं बुकिंग कॅन्सल करतो। मग ट्रेनचं कॅन्सल केलं, एक दिवस हिच्याबरोबर राहायला मिळावं म्हणून त्या दिवशी संध्याकाळी राहिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता गेले। मग सध्या गणेशोत्सव सुरू आहे, आपण विघ्नहर्त्या श्री गणेशाला वंदन करतो। आपण इथे आनंदात आहोत ते केवळ त्या सैनिकांमुळेच। आपल्या सर्वांचं विघ्न हरण करण्यासाठी तो सीमेवर अहोरात्र सदैव सज्ज असतो, वेळप्रसंगी प्राणाची आहुती देतो। मग तो आपल्यासाठी विघ्नहर्ता नाही का? त्यांच्या कुटुंबीय वीरमाता वीरपत्नी मुलं यांना प्रेमानं श्रद्धेनं अभिवादन करणं म्हणजेच विघ्नहर्त्याची अर्चना नव्हे का? खरं तर सैनिकांप्रती प्रेम हे एखाद्या विशिष्ट दिवसापुरतं व्यक्त करण्याची गोष्ट नाही आहे, कारण त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना ही आपल्या मनात सदैव जागृत असली पाहिजे, कारण त्यांनी आपल्या उद्यासाठी त्यांचा स्वतःचा आज हा अर्पण केलेला असतो। कॅमेरामन बुवासह रवी जयस्वाल, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।